क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव तालुका खंडाळा येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्वेता सिंगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी स्मारकाला भेट देऊन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलंय. त्यानंतर नायगाव येथे भव्य असा समारंभ आयोजित करण्यात आला होता. पाहुयात त्याची एक चित्रफित. महात्मा फुलेंनी चार सर्व सावित्रीबाई फुलेंनी त्या वेळेस वंचितांसाठी, पीडितांसाठी, उपेक्षितांसाठी जे काम केलं, त्यांनी जो आपल्याला दिशा दाखवली, ती खऱ्या अर्थानं जीवनात जन्माला आल्याच्या नंतर मरेपर्यंत आपण करत असतो. माजी समाजाचे नेते नव्हते, पहिलं महात्मा पाहून आहे. महात्मा फुले सर्व समाजाचे होते. महात्मा फुलेचा विचार आयुष्यातर आणि कारण नागचा पुढचा होता. जशी मानसिकता पुरुषांची बदल आली, त्याचप्रमाणे स्त्री वर्गाची देखील मानसिकता बदल आली की मला मुलीला शिकवायचंय, तिला मोठं करायचंय, मुलांना जर अवसर जाऊ नये, त्यावेळेस खऱ्या अर्थाने हे परिवर्तन मिळेल. अन्यथा कोणी देत नाही ते अधिकार आम्हाला घ्यावा लागतो.